अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील गागरेझाप गावातला ठका बेलकर हा 28 वर्षांचा तरुण सीआरपीएफच्या 76व्या बटालियनमध्ये जम्मू काश्मीरमध्ये तैनात होता. 14 फेब्रुवारीला ठकाच्या बटालियनला काश्मीर खोऱ्याकडे कूच करण्याच्या सूचना मिळाल्या. A4 49 F 06 37 या बसमध्ये ठका देखील होता. याच महिन्यात 24 फेब्रुवारी रोजी ठकाचे लग्न आहे. लग्नासाठी सुट्टीचा अर्जही त्याने केला होता. सुट्टी मंजूर झाली नाही तर ड्युटीवर जावे लागेल अशा सूचना त्याला मिळाल्या होत्या. त्यामुळे ठकाने काश्मीरकडे निघण्याची तयारी केली. लग्नाच्या पत्रिका छापून तयार होत्या, मात्र रजा मंजूर झाली नव्हती. कर्तव्याच्या भावनेने ठका काश्मीर खोऱ्याकडे बसमधून जाण्यास निघाला, पण बस रवाना होण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच शेवटच्या क्षणाला रजा मंजूर झाल्याचा मेसेज ठकाला मिळाला. ठकाच्या आनंदाला पारावार उरला नाही. रजा मंजूर झाल्याची माहिती बसमधल्या सीआरपीएफच्या सहकाऱ्यांना देताच सहकाऱ्यांनी ठकावर अभिनंदनाचा वर्षाव केला. सहकाऱ्यांना कडक सॅल्यूट करत ठकाने बसमधल्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला आणि गावी जाण्याची तयारी सुरू केली. पण दुपारी 3:15 सुमारास पुलवामा मध्ये सीआरपीएफच्या बसवर आत्मघातकी हल्ला झाल्याची बातमी आली. ठका ज्या बसमधून प्रवास करणार होता त्याच बसवर हा हल्ला झाला होता. काही तासांपूर्वी ज्या सहकाऱ्यांनी हसत खेळत ठकाला निरोप दिला होता त्या जवानांचा तो शेवटचा प्रवास ठरला होता. लग्नाची सुट्टी मिळाल्याचा ठकाचा आनंद काही क्षणातच मावळला. हल्ल्याची बातमी समजताच गावी ठकाच्या आईवडिलांनी ठकाशी तात्काळ संपर्क करून त्याची विचारपूस केली आणि आपला मुलगा सुखरूप आहे असे समजल्यावर त्यांना समाधान तर झाले, मात्र जे जवान या हल्ल्यात शहीद झालेत त्यांच्याविषयी दुःख व्यक्त करत ठकाच्या कुटुंबियांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. माझे नाव बाबाजी सुखदेव बेलकर, राहणार मसोबादाब, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. माझा मुलगा गेले 4 वर्षे, नाव ठका बाबाजी बेलकर, गेले 4 वर्षे भारत मातेच्या सेवेमध्ये जम्मू काश्मीर या ठिकाणी सेवा करत आहे. तो कालला म्हणजे परवा दिवशी श्रीनगरला ज्या भ्याड हल्ला झाला अतिरेक्यांचा त्या बसमध्ये जाणार होता. तो रजेच्या चर्चेनंतर साहेबांची त्यांची बातचीत होऊन तो चर्चेसाठी थांबला गेला आणि तीच बस पुढे जाऊन अतिरेक्यांनी त्या बसवरती हल्ला केला. आणि त्याच्यानंतर आम्हाला रात्री 8:30 दरम्यान नातेवाईकांचे फोन यायला झाले. त्यावेळेस आम्हाला समजलं या हल्ला झाला म्हणून. नंतर आम्ही त्याला फोन केल्यानंतर त्याने आमच्या संगती चर्चा केली आणि त्याला नंतर रजेचं काय झालं हे आम्हाला पण निश्चित माहीत नाही. ज्या हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले ते माझेच जवान होते. त्यांना भावप्रमजून शरण दिली. वाच प्रतिनिधी रोहित पाटील, माय न्यूज, अहमदनगर.